अकोला शहरातील नागड दरवाजा ते देवी खुंट रस्ता सिमेंट काँक्रीटकरण कामाचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. दिनांक 5 सप्टेंबर रविवार रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला नगर परिषदेतील शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नागड दरवाजा देवी खुंट हा रस्ता भूमिगत गटार करणे तसेच सिमेंट काँक्रीटीकरण करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटनी, मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक तथा स्थानिक प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की विकास कामे करताना अतिक्रमणांचा अडथळा येणार नाही याची काळजी स्थानिक नगरसेवकांनी घ्यायची असून संबंधित ठेकेदाराकडनं चांगले काम करून घ्यावं. तसेच मोहल्ला व परिसर स्वच्छ ठेवून चिकनगुनिया डेंगू सारखे आजार पसरणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांना केले. लिमिट के बाहर बनाया गया, लिमिट पे तो पहले बनाया था, तो ठीक है. मगर जो है एक तालुका में क्या क्या बनना चाहिए इसका जो है लिमिट है.